आणि त्यांनी त्याप्रमाणे पुढच्या कार्यवाही योग्य पद्धतीनं कराव्यात. प्राधिकरणाला पण हे की लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत व्हावा हे बघा, कारण दुर्दैवानं 4 दिवस पाणीपुरवठा विस्कळीत आहे आणि 4 दिवसामध्ये नगरपालिकेनं पण ज्या पद्धतीनं, दादा त्यांना माहीत होतं की पाईपलाईन फुटली आहे सगळे झाले, पण टँकरची व्यवस्था, पर्यायी व्यवस्था हे नुसतं प्राधिकरणाचं आहे म्हणून प्राधिकरणावर ढकलून द्यायचं आणि आपली जबाबदारी करायची, हा जो प्रकार झाला आहे नगरपालिकेचा हा दुर्दैवी आहे. हे मला वाटतं या 4 दिवसामध्ये एक पण पदाधिकारी काय म्हणे, अध्यक्षबाई कुठं दिसलेलं नाही, सभापती कोण पाणीपुरवठ्याचा नाही, उपाध्यक्ष कुठं गायब आहेत माहीत नाही, कुणीही पाणीपुरवठा, पर्यायी पाणीपुरवठा म्हणजे सुरळीत करण्याचा विषय वेगळा, पण पर्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी कुठेही नाही. शेवटी आज आता कोडोलीमध्ये पाणी नव्हतं, शेखर पाटलांनी सकाळी मला फोन करून कारखान्याचा टँकर आम्हाला द्या म्हणून त्यांनी मला विनंती केली, त्याप्रमाणे आम्ही काय तरतूद करता येईल ती आम्ही त्यांना करून दिली. मग दुर्दैवी हे आहे की दुर्लक्ष, म्हणजे प्रशासक आला म्हणून लगेच लोकप्रतिनिधींनी नगरपालिकेच्या सत्तारूढ आघाडीतल्यांनी जे दुर्लक्ष केलं आहे, हेच जर आज टेंडर असते नगरपालिकेमध्ये तर सगळे नगरसेवक तिथं तुझा कॉन्ट्रॅक्टर का माझा कॉन्ट्रॅक्टर, कुणाच्या कॉन्ट्रॅक्टरला काय मिळते हे बघायला तिथं उपनगराध्यक्षापासून सगळे येऊन बसले असते. पण एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शहराचा, हा सगळा परिसर जो आहे हा नगरपालिकेच्या हद्दीतला आता परिसर आहे, सगळे उपनगर जी आहेत ती आता हद्दीत आलेली आहेत. असं असताना पण आत्ताचं नगरपालिका प्रशासन कुठंही या ह्याच्यामध्ये दिसत नाही. मला जी माहिती मिळाली की टँकर पण बंद होता, एक काल काय तर टँकर एक बंद पडलेला होता, तो काल काय तर दुरुस्त करून घेतला आहे, म्हणजे टँकर पण बंद होते असली ही आहे, दुर्दैवी गोष्ट.